आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली. म्हटलं 2 वर्ष दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा जर व्यवसाय टाकला तर मी नक्की त्या 2 वर्षात जास्त पैसे कमवू शकतो. पदवीने नोकरी दिली नाही म्हणून पदवीच्या नावाने धंदा सुरू केला. MSW चहाची गोष्ट. सध्या बेकारीचा प्रश्न युवकांच्या समोर आवाजून उभा आहे. देशातील कोट्यावधी तरुण नोकरीच्या शोधात आहेत. या तरुणांच्याकडे पदव्यांची भेंडोळी आहेत पण या पदव्या नोकरी देऊ शकत नाहीत. बहुतेक वेळा खासगी ठिकाणी नोकरी मिळाली तर तुटपुंज्या पगाराची असते. हीच कोट्यवधी बेरोजगारांची व्यथा आहे. नोकरी नाही म्हणून अनेक जण नैराश्यात अडकतात पण एका पदवीधर हिम्मत बहादराने नोकरी मिळाली नाही म्हणून न खचून जाता स्वतःचा चहाचा धंदा सुरू केला. ज्या पदवीने नोकरी दिली नाही त्या पदवीच्याच नावाने धंदा सुरू करत त्याने चहाचं दुकान थाटलंय. तो विटे शहरात कराड रोडवर सेंद्रिय गुळाचा चहा आनंदाने विकतोय. नोकरीसाठी रडत बसणाऱ्या तमाम बेरोजगार युवकांच्या समोर त्यानं एक आदर्श उभा केलाय. नवी पायवाट निर्माण केली आहे. त्याचा MSW सेंद्रिय गुळाचा चहा प्यायला लोकांची झुंबड उडते. लोक आवडीने MSW चहा पितायत. आपण याच MSW चहाची आणि त्या जिगरबाज तरुणाची गोष्ट जाणून घेणार आहोत. सातारा येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य विद्यालयात MSW ची पदवी घेतलेल्या निकेशने विटा शहरात स्वतःचे चहाचे दुकान सुरू केलं आहे. MSW पदवी घेतल्यानंतर तो नोकरीच्या शोधात फिरला. समाजकार्याची पदवी असूनही त्याला कुठे नोकरी मिळाली नाही. काही ठिकाणी तुटपुंज्या पगाराची ऑफर आली. निकेशने नोकरीचा नाद सोडला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेत पदवीच्या नावाने चहाचं दुकान सुरू केलं. त्याला MSW चहा असं नाव देत कष्ट करून सन्मानाने पोट भरण्यास सुरुवात केली. आताच MSW पास आउट झालोय मी आणि MSW झाल्यानंतर बाहेर गेलो जॉबसाठी. तर बघ परिस्थिती पाहिले की 10,000-12,000 पगार. म्हटलं 2 वर्ष दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा जर व्यवसाय टाकला तर मी नक्की त्या 2 वर्षात जास्त पैसे कमवू शकतो. आणि MSW जे कौशल्य आहेत ते मी आत्मसात केलेत आणि त्याचा वापर मी माझ्या उद्योगात वापरतो आहे. आणि अवघ्या थोड्या दिवसात मला त्याचा चांगला लोकांचा प्रतिसाद पण मिळाला आहे. आणि चहाचं खरंच खूप चांगला आहे. जॉब करण्यापेक्षा दुसऱ्या हाताखाली 2 वर्ष असं राबून त्यांचाच फायदा होणार आहे. त्यापेक्षा मी जर स्वतःसाठी काम केलं तर मला जास्त उत्पन्न मिळेल आणि त्यासाठी मी चहा चालू केला आहे. आता ते MSW पास झाल्यामुळं मला असं वाटलं की ही जी डिग्रीचं नाव आहे तेच नाव मी वापरावं आणि ह्या नावाच्या साह्यानं मला पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर पण ब्रँड बनवायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहेत माझे. एक नंबर आहे. मस्त. भरपूर दिवसाची इच्छा होती की गुळाचा चहा प्यावा पण आज ती इच्छा पूर्ण झाली. मस्त चहा आहे. गुळाचा चहा भरपूर दिवस इच्छा होती की गुळाचा चहा प्यावा पण हायवेला कारण भेटायचा आणि आपण गाडीतनं निघून गेल्या कळते. आज आपल्या सिटीत विट्या गावात झाले त्यामुळं मस्त वाटतं या की आपल्याला रोज एक चांगल्या प्रकाराचा चहा मिळेल. त्यामुळं आम्ही यांचं भरपूर आभार मानतो की ह्यांनी आपल्या गावात गुळाचा चहा सुरू केला आहे. आणि एक कप पिऊन खरंच बघा, मी तर आता दुसरा कप घेतला आहे. अक्षरशः वाटतं 2-3 कप प्यावा. विट्यामध्ये प्रथमच गुळाचा चहा हा आम्ही सुरुवात केलेली आहे ब्रँडची. आणि गुळाच्या चहाचे पूर्वीपासून खूप फायदे आहेत कारण पूर्वीच्या काळामध्ये चहा म्हटलं की गुळाशिवाय पर्याय नव्हता लोकांना. गुळाचा चहा लोक आवडीने प्यायचे आणि वेगवेगळे जे काही आजार असतील लोकांचे ते बरे करण्यामध्ये त्याची खूप मदत व्हायची. कारण हिमोग्लोबिन जर शरीरामध्ये कमी असेल तर ते वाढलं जायचं. शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर ती म्हणजे वाढण्यामध्ये मदत होते त्याची.
आणि MSW ब्रँड का बनवावा, तर हा माझा जो भाचा आहे निकेश, तर त्यानं MSW शिक्षण घेतलेलं आहे आणि मग इतर ब्रँड करण्यापेक्षा MSW नावाने जर आपण ब्रँड बनवला तर तो चांगला होईल असा आम्ही विचार केला आणि MSW हेच नाव आम्ही आपल्या चहाच्या ब्रँडला दिलेलं आहे आणि या ब्रँडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आणि देशभर शाखा ओपन करणं हा आमचा उद्देश आहे. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.